पहिला स्वर पाहिला आपण अ अननस आ ई इमारत ई इडली हे चार स्वर कसे लिहायचे हे पाहिलेले आज आपण याचे पुढचे स्वर कसे लिहायचे ते पाहूया तर त्याचा पुढचे स्वर आहे पहिला स्वर आहे उ उकर आणि दुसरा स्वर आहे उ उस तर या उ उकर आणि उ उस या स्वरांचं लेखन कसं करायचं हे आज आपण पाहूया तर त्यातील पहिला स्वर पाहूया उ उकर हे शिकवताना पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीला मी पूर्वाक्षरे शिकवले पूर्वाक्षरांमध्ये उभी रेषा तिरपी रेषा अर्धगोलाकार रेषा गोलाकार रेषा हे पाहिले त्यातील अर्धगोलाकार रेषा म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला आपण ही झाली अर्धगोलाकार रेषा हा आपण अर्धगोलाकार रेषांमध्ये दोन प्रकार पाहिले एक इंग्लिश मधला सी नुसार हा पाहिला होता इंग्लिश मध्ये आपण जसा सी लिहितो त्यानुसार आणि हा त्याच्या विरुद्ध म्हणजे हा हे दोन काय झाले अर्धगोलाकार रेषा या अर्धगोलाकार रेषेपासून आज आपल्याला काय करायचंय या स्वरांचं लेखन करायचं वरती बघा फळावरती मी तुम्हाला टिंब टिंब काढून तीन स्वरांचं लेखन केलेलं आहे तर मी सांगितलंय की या पहिल्यांदा काय करायचं जी तुम्हाला वर्कशीट दिलेली आहे त्या वर्कशीट मध्ये तुम्हाला अर्धे स्वर कसे दिलेले आहे असे टिंब टिंब काढून दिलेले म्हणजे सिस्टेन्सीने काय करायचे आपल्याला ते स्वर गिरवायचे आणि त्याच्या पुढच्या ज्या चौकट दिलेल्या आहेत त्या ठिकाण नाही दिले ते का तिथे तुम्ही स्वतः स्वर तर चला तर बघूया आपण उ उकर कसा काढायचा तर तुम्हाला शिकवलंय अर्ध गोलाकार रेषा या अर्ध गोलाकार रेषेमधला हा गोल काढायचा हा एक गोल काढला अर्ध गोलाकार आणि त्याला जोडून हा दुसरा अर्ध गोलाकार काढायचा म्हणजे आपलं काय झालं उ उकर हा स्वर झाला आपलं एक कोणतं स्वर झालं उ उकर चला तर माझ्या
झाला पहिल्या अंकासारखाच दुसरा अंक आला. फक्त फरक आहे जो आपण हा खूप आणलो त्याच्या जो मधला भाग आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो कोट. त्या कोटामध्ये ही असा हा उकार आपल्याला द्यायचा आहे. त्याच्या कोटामध्ये आपल्याला काय द्यायचंय हा उकार म्हणजे हा काय झाला आता दीर्घ उ. पा समानच आहे ना. थोडासा फक्त फरक आहे. पहिल्याचा पहिल्या अंकासारखा जो दुसरा अंक काढून घ्यायचा आणि त्याच्या पोटात म्हणजे जो मधला भाग आहे तिथं हा उकार द्यायचा म्हणजे हा आपला झाला दीर्घ उ. आणि हा उ कशातला आहे उसामधला. कशातला आहे उसामधला. चला माझ्या बोलत द्यायला सुरुवात करा. आणि अर्धी चौक